नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शारदा। शारदा डिलाइट मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ, मजेत जाओ। तर काय आहे ना, आता उन्हाळा चालू झालेला आहे, खूप ऊनही पडते, भयंकर गर्मी वाढलेली आहे। त्यात मार्च महिना म्हटल्यावर मुलांच्या फायनल एक्झाम चालू झालेल्या आहेत, बऱ्याच मुलांच्या ऑफलाईन स्कूल चालू झालेल्या आहेत। तर माझा सकाळपासून ते दुपारपर्यंतचा पूर्ण वेळ माझा हा मुलांच्या एक्झाम मध्ये मुलांना सोडण्यात आणण्यातच जात आहे। ऍक्च्युली कृष्णाची ऑफलाईन स्कूल चालू झालेली आहे, सकाळी उठायचं, डबा, नाश्ता हे सगळं चालू होतं। प्लस 8 वाजता त्याचे पप्पा त्याला सोडायला जातात, 12 वाजताची स्कूल संपते तर 12 वाजता मी त्याला आणायला जाते। त्यात त्याच्या आधी 10 ते 12 कामाक्षीची फायनल एक्झाम चालू असते, म्हणजे 10 ते 11:30 किंवा कधी कधी 12 ही वाजतात, कारण प्रत्येक मुलांची ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे वेळ थोडा कमी जास्त पुढे जास्त होतो। तर तो पण तिच्या बरोबर 2 तास मला बसावं लागतं तिची एक्झाम होईपर्यंत। म्हणजे असा माझा जवळजवळ अर्धा दिवस माझा दिवसाचा मुलांमध्ये जातोय। पण ठीक आहे, आता मुलांचं अभ्यासाकडे लक्ष देणे किंवा स्कूलकडे लक्ष देणे ते सुद्धा महत्वाचं आहे। आणि गाइस तुम्हाला माहिती आहे वेटचा बर्थडे कधी होता मम्मा? माहिती नाही बाळा, माझ्या लक्षात नाही, परवा असेल। म्हणजे की महत्वाचा बर्थडे जेव्हा आला तेव्हा त्याच्या पार्टी वेटचा बर्थडे होता आणि मला नव्हतं बोलवलं होतं, तर बॉईजने मज्जा केली आणि त्याच्यानंतर महत्वाचा बर्थडे होता, ती माझी फ्रेंड आहे, मग गर्ल्सने मज्जा केली। म्हणजे बॉईज रिटर्न गिफ्ट काय भेटलं मला, कपवाली बॉटल। हा, आणि त्यात कामाक्षी 2 दिवस झाले मी पार्टी लागली होती, मला मेहंदी काढ ऍक्च्युली टाइम भेटत नव्हतं, खूप थकायला होत होत। पण फायनली काल रात्री तिच्या हातावर मेहंदी काढली, तिने ऑलरेडी गुगल सर्च करून ठेवलं होतं की मला काय काढायचंय हातावर, तिचे खूप चॉईस असतं। मी म्हटलं ना ती माझ्यापेक्षा खूप पुढे आहे, तिने सगळं आधी ठरवून ठेवलं होतं की तिला कोणती डिझाईन काढायची आहे। तर एका हातावर काहीतरी करायला गेलीये, तर अशा प्रकारे तिची अशी लुडबुड चालू असते माझे व्हिडिओ चालू असताना। आणि पण खरोखर खूप गंमत येते, कारण मुलं असतील तर मज्जा येते ऍक्च्युली। तर आता तिची एक्झाम आहे, पण तरी पण ती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बिझी आहे, कारण तिला इतकं आवडतं तुमच्याशी बोलायला, तुमच्यावर गप्पा मारायला। तर मी काय सांगू, ती उन्हाळा आहे, भरपूर ऊन आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये भर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम हमखास होतो। म्हणजे काय दाखवायचे बाळा? तर आधी तिच्या हातावर ही डिझाईन काढली, ही वाली, आणि नंतर तिने एक कार्टून काढलाय मी। काय काढलंय? डोरेमॉन। हो, ओरडायचं नाही एवढं, तिला डोरेमॉन काढायचं होता, म्हटलं ठीक आहे बाबा मी डोरेमॉन काढून देते। तसं मेहंदी डोरेमॉन काढलेला आहे मस्त। मी मम्मीला सांगितलं की मोबाईल मध्ये बघून काढ, नंतर बाळा हात ऑइली आहेत ना तुझे, तेल लाव। असं तिने हे मोबाईलवर सर्च करून ठेवलं होतं डोरेमॉन, आणि मग मी तिच्या छोट्या छोट्या हातावर छोटासा डोरेमॉन काढलेला आहे आणि मस्तपैकी मेहंदी रंगलेली सुद्धा आहे। तर अशा प्रकारे आणि झालं, आणि ना अजून एक मेहंदी आहे ती पण सेमच आहे, पण स्पेलिंग सेम। थांब ना मम्मा प्लीज। तर प्रत्येक उन्हाळ्यात आमच्या सोसायटीमध्ये हमखास पाण्याचा प्रॉब्लेम होतोच, पाणी अचानक जातं, काही पूर्व सूचना किंवा पूर्व कल्पना नसते आम्हाला। तसं आहे ना, पूर्व सूचना असेल तर आम्ही पाण्याचं स्टोरेज करून ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला माहितीच झालं पाणी जाणार आहे, आपण पाणी साठवून ठेवूया, दिवसभर आपल्याला पाणी वापरायचं आहे सांभाळून। तर आज माहितीच नव्हतं, अचानक पाणी गेलं आणि अचानक मेसेज आला ग्रुपवर की सोसायटीच्या दोन्ही टाक्यांमध्ये पाणी नाहीये, आता संध्याकाळी पाणी येईपर्यंत वाट बघायची, पाणी आलं तर ठीक, नाही तर आहे त्या पाण्यात दिवस चालवायचा, उद्या सकाळची वाट बघायची। थोडंसं पाणी काही माहिती नसल्यामुळे पाण्याचं स्टोरेज मी आज केलं नव्हतं, मी तुम्हाला दाखवते की मी पाण्याचं स्टोरेज कसं करते। आणि तुमच्याकडेही असं जर पाण्याचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही काय करता, कसं करता स्टोरेज, ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला बघूया मी पाण्याचं स्टोरेज कसं करते। तर ही आमची पाण्याची टाकी आहे, हा पाण्याचा ड्रम आहे जो बाथरूममध्ये आहे,
तर हा बघा बऱ्यापैकी आज रिकामा आहे, माहितीच नव्हतं, नाहीतर पूर्ण ड्रम मी भरून ठेवला असता। हे ऍक्वागार्ड आहे, हे जवळजवळ ऍक्वागार्ड मध्ये ह्याच्यामध्ये स्टोरेज आहे पाण्याचं, तर आमचं पिण्याचं पाणी दिवसभर ह्याच्यात भरलेलं असतं, त्याच्यामुळे मी वेगळं स्टोरेज करत नाही पिण्याच्या पाण्यासाठी, कारण स्वयंपाकांसाठी म्हणा किंवा पिण्यासाठी म्हणा आम्ही हेच स्टोरेजचं पाणी वापरतो। तर आज बऱ्यापैकी हे बघा थोडंसंच रिकामी झालेलं आहे, आहे दिवसभर पुरेल, आणि शक्यतो आमच्या प्रत्येकाच्या बॉटल्स असतात भरलेल्या, प्लस मी हे भांडी पण सकाळीच घासून ठेवली म्हणून बरं झालं, भांड्याचा राडा नाहीये आज। कपडे मात्र संध्याकाळी लावणार पाणी आलं की। तर आजचा केक मी बेक करायला ठेवत आहे, आज आहे मिक्स फ्रूट केक। कृष्णाला शाळेतून आणायला गेलेले आहे, आज चिकीला पण घेतलेला आहे, दोघांनाच गोळा खायचा होता म्हटलं शाळेच्या जुन्या आठवणी आज ताज्या होतील, दोघांनाच गोळा खाऊ घातला। पहिला ना कसं बनवला काचीच्या ग्लासच घ्यायला लागतं, मग ते बरोबर सेम पकडतो। फोन नाही का एकच असतं का, आपण स्टिक वाला मागितलंय ना, पुढचा खाऊ स्पून, आपण परत येऊ ना तेव्हा घेऊ स्पून वाला। बागाच्या मध्ये आवडलं व्यवस्थित पकड, थंड आहे ना, यम्मी बघू संपल्यावर ना। पर्पल 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 का दिसत काळा कट्टा, केला ऑन 5 सेकंड। अशी कशी होईल मॅडम, गोळा खाऊन झाल्यावर आम्ही दही पुरी सुद्धा खाल्ली एक प्लेट, आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत रिक्षाने। आज मस्त पैकी मी फ्राझो मधून हे कलिंगड मागवलेलं आहे, ते खूपच छान वॉटरमेलन, हो कलिंगड मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये वॉटरमेलन मागवलेलं आहे, आणि खूप गोड आहे, यम्मी आहे, मुलांना तर खूप आवडलं आहे। बाकी जे फ्रुट्स पण आहेत, आणि मी म्हटलं मी फ्री डिलिव्हरीचं ऑप्शन घेतलं होतं,
तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा मला फ्री डिलिव्हरी मिळालेली आहे. जसं की मुलांच्या स्कूल चालू झालेल्या आहेत, एक्झाम चालू आहेत, तर सकाळी सकाळी मुलांना काय पौष्टिक द्यायचं, तर त्यासाठी मी इथे हा व्हीट ब्रेड घेतलेला आहे. म्हणजे हा गव्हापासून बनलेला असतो ब्रेड. मी व्हाईट ब्रेड घेत नाही मुलांना द्यायला. त्या ब्रेडला मी हे न्यूटेला लावून घेणार. तर मी ब्रेडला हे न्यूटेला लावून घेणार आहे. हे चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे मुलं खूप आवडीने खातात. तर अशा प्रकारे मी हे न्यूटेला जे आहे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे ब्रेडला. आणि आता मी एक हेल्दी टच देण्यासाठी, म्हणजे पौष्टिकपणा वाढवण्यासाठी, ह्याच्यामध्ये हे जे केळी आहेत, हे केळीचे काप करून टाकणार आहे. तर अशा प्रकारे मी हे केळीचे काप जे आहेत ह्याच्यावर टाकलेले आहेत. आणि आपला जो दुसरा ब्रेडचा स्लाइस आहे तो आपण ह्याच्यावर लावून घेणार आहोत. हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित एकमेकांना चिटकतील आणि केळीचे काप जे आहेत ते सुद्धा बाहेर येणार नाही. हे अशा प्रकारे आणि पाहिजे त्या आकारात आपण ह्याला कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांसाठी एक गोड हेल्दी सँडविच तयार आहे. तर मी ह्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्टली सेट झालेला आहे. मुलांना सकाळच्या नाश्त्याला सुद्धा हा छान पर्याय आहे, किंवा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता. म्हणजे मुलांना असं झटपट काय खायचं असेल, किंवा भाजी चपाती असं तोडून खायचा कंटाळा असेल, तर हे असं सँडविच ज्याच्यामध्ये फ्रूट आहे त्याच्यामुळे हे हेल्दी आहे. आणि प्लस आपला ब्रेडसुद्धा गव्हाचा आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तर असं हे सँडविच तुम्ही मुलांना एक छान पर्याय म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी देऊ शकता. चला तर नाश्ता देऊया आता चिकीला. तिची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि छान छान नाश्ता. तिचा आवडता न्यूटेला ब्रेड अँड बनाना. कसं वाटलं बघू? कसं वाटलं? आज शॉपमध्येच डबा घेऊन आलेली आहे, कारण थोडंसं काम आहे. आणि मी हे आज आणलेलं आहे मिक्स फ्रूट क्रीम म्हणू शकता, किंवा मिक्स फ्रूट डेझर्ट म्हणू शकता. ह्याला छान सगळ्या प्रकारचे फ्रूट्स मी घेतलेले आहेत, छान बारीक तुकडे करून. त्यात मी व्हिप क्रीम फेटलेली टाकलेली आहे, वरून थोडंसं मिल्क मेड आणि टूटी फ्रुटी. तर अशा प्रकारे झटपट रेडी झालेलं आहे, की मुलांना काहीतरी गोड आणि काहीतरी वेगळं युनिक खावंसं वाटत होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं आज मिक्स फ्रूट डेझर्ट हे तयार करूया, कारण मला आज मिक्स फ्रूट केकची ऑर्डर होती. आणि हो, मला फ्राझोने खूप 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 साथ दिली खरोखर, कारण मिक्स फ्रूट म्हटल्यावर मला बाजारात जावं लागलं असतं आणण्यासाठी, पण तेवढा वेळ नव्हता. तर म्हटलं कधी आणू आता, तर मिक्स फ्रूट मी लगेच ऑर्डर केले फ्राझो ॲपवर आणि एक तासात मला डिलिव्हरी मिळाली. हेच तुम्ही पाहू शकता, हेच ते सगळे मिक्स फ्रूट आहेत जे मी फ्राझोवरून मागवले, मला लगेच एक तासात घरपोच मिळालेले आहेत. त्याच्यामुळे थँक्यू सो मच फ्राझो. प्लस अजून एक गंमत मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. जिंगल बेल बोल. जिंगल बेल वा, जिंगल बेल वा, जिंगल बेल वा, पक्की डाडी वाजे लेके वाजे ला. जिंगल बेल, जिंगल बेल वा, जिंगल बेल वा, वाजे ला पप्पी पक्की डाडी. पप्पांचा फोन चालू आहे, हळू बोल. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं चिकीची कशी गंमत चाललेली होती. जिंगल बेलचं गाणं म्हणायला चालतं, जिंगल बेलवा जिंगल बेलवा चाललं होतं हे टिकटॉक युट्यूब वर काय बरेचशे कॉमेडी हे बघा भ. तर अशी बरीचशी कॉमेडी गाणी ऐकून ऐकून तिला असं कॉमेडी गाणेच जे सूट होतात. ॲक्च्युली असेच कॉमेडी करत राहते दिवसभर, काय ना काय चालू असतं. आणि अशा प्रकारे आता रात्र झालेली आहे, तिचा अभ्यास हिप्पो पोटॅमसला हिप्पो पोटॅटो म्हणते.
असा अभ्यास आहे आमच्या चिमणीचा चिमणी नाही चिक्कीचा आणि आता फायनल एग्जाम चालू आहे तर असंच रात्री रिव्हिजन करायची असते आम्हाला कारण सकाळी लवकर एग्जाम असते 10 वाजता म्हणून रात्री थोडीशी झोपण्याच्या आधी रिव्हिजन करतो आम्ही तशा रिव्हिजन मध्ये खूप सारे जमती जमती होतात तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा सगळ्यांनी सुखात राहा आनंदात राहा श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय 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 बाय